रवी नारायणने जे वक्तव्य केलं ते असं आहे की मुख्यमंत्र्यांनी निवडणुका लागल्या म्हणून या राज्यातल्या सरकारने आमच्या भगिनींची चेष्टा केली की तुम्हाला आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मतदान द्या. या पद्धतीने ही स्कीम काढली आणि त्यांना 1500 रुपये अनुदान देऊ असं सांगण्यात आलं. वाईट या गोष्टीचं वाटतं की आमची किंमत करायचं काम या निमित्ताने झालं आणि दुर्दैवाने ती योजना चालू होती नव्हती, तर सरकारची खऱ्या गोष्टी समोर आल्या आणि रवी राणाने सांगितलं की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर ते 1500 रुपये आम्ही परत घेऊ. म्हणजे यांच्या घरच्या इस्टेटी विकून हे आमच्या त्या भगिनीला 1500 रुपये किंवा 1500 रुपये देणार होते का? त्यांच्या घरचा पैसा आहे का? आम्ही वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून तो पैसा सरकारच्या तिजोरीत भरतो आणि त्याची या प्रकारे निवडणूक आली म्हणून अशा पद्धतीची उधळपट्टी करण्याचं काम ते लोक करू लागले, हे योग्य नाही. म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.